खालबा समाजावर मागील अनेक वर्षापासून अन्याय होत आहे। वेळोवेळी राष्ट्रीय आदिम कृती समितीतर्फे मोर्चे आंदोलन केले जात आहे। हिवाळी अधिवेशनात सरकारने मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र आश्वासनाची पूर्तता होत नसल्याने पुन्हा आदिम कृती समितीने पत्रकार परिषद घेऊन सरकारवर खालबा समाजासोबत खेळ करत असल्याचा आरोप करीत इशारा दिला आहे। आज जी राष्ट्रीय आदिम कृती समितीची पत्रपरिषद आहे, आमचा हा नेहमीचाच प्रश्न आहे की आम्हाला जो आमच्या समाजावर जो अन्याय होऊन राहिला, संविधानिक हक्क आणि अधिकार जे आम्हाला बाबासाहेबांनी दिलेले आहेत, तो संविधानिक अधिकार आम्हाला मिळून राहिलेला नाही। BJP सरकार जेव्हा 2013 आम्ही खालबा समाजाच्या लोकांनी एक मोठा मेळावा घेतला होता 2013, त्यावेळी तिथे फडणवीस साहेब आले होते आणि त्यावेळी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की जर आमची सरकार येते तर आम्ही तुमचा जे प्रश्न आहे आणि तुम्ही ज्या प्रश्नासाठी लढताय ह्या प्रश्नाला आम्ही न्याय देऊ। आणि ज्या 2014 जेव्हा BJP सरकार आली आणि आमच्या नागपूरचे म्हणजे आमच्या 70 झालेला आमचा जो मुख्यमंत्री आमच्या नागपूरचा, त्यांना जेव्हा खालबा समाजाचे प्रश्न माहीत आहे, त्यांना माहीत आहे की आम्ही संविधानिक हक्कासाठी लढतो आहे, तरी आज 10 झाले ते मुख्यमंत्री असताना त्यांनी प्रश्न सोडवला नाही। तुम्हाला माहीत आहे डिसेंबरमध्ये इथे असेंब्ली असताना 18 आम्ही एक विराट असा मोर्चा काढला होता 1,00,000 जास्त। त्या दिवशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांना शिष्टमंडळ आम्ही दिलं। तत्पूर्वी 12 एक ऑफिशियल आमची मीटिंग झाली, त्याही वेळेला शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि त्यांचे 3 सेक्रेटरी होते। त्यावेळेला आम्ही आमच्या निवेदनात जे काही मांडलं होतं आम्ही स्पष्ट केलं त्यांना की बा आतापर्यंत तुम्ही हा विणकरी करणारा खालबा जो आहे तो कोष्टी आहे, अशा पद्धतीनं आम्हाला ट्रीटमेंट दिली, आम्हाला आमच्या संविधानिक हक्कापासून नागवलं। पण आता ऑक्टोबर 2023 एक निर्णय आला आहे हायकोर्टाचा आणि त्या स्पष्ट शब्दात म्हटलं आहे, आम्ही जे म्हणत होतो ते हायकोर्टाने म्हटलं आहे की कोष्टी हा व्यवसाय आहे आणि या अर्जदाराची खालबाही जमात आहे। आता एकदा शासनाला हे न्यायमूर्तीकडनं मिळाल्यानंतर आता आणखी काही अडचण राहिलेली नाही, त्यामुळे विणकरीचा धंदा करणारा जो खालबा आहे संबंध महाराष्ट्रात विदर्भात प्रामुख्याने, त्याला अनुसूचित जमातीच्या खालबामध्ये समजून आम्हाला जातीचं प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र आणि त्या अनुषंगाने आवश्यक असलेली कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट, कारण घटनादुरुस्तीशिवाय हा कायमचा प्रश्न सुटत नाही।